नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म विनीत ट्युटोरियल्स वर। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत स्क्रूजॅक। तर या स्क्रूजॅक वरील काही न्यूमेरिकल्स, काही फॉर्म्युलेस, त्याचं अॅनिमेशन सुद्धा बघणार आहोत, ठीक आहे ना। चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता स्क्रूजॅक म्हणजे नेमकं काय असतं तर बघा रे। तर ज्यावेळेस फोर व्हीलर किंवा एखादी ट्रक, ट्रॅक्टर किंवा एखादी कार वगैरे, ठीक आहे ना, ही ज्यावेळेस पंक्चर होते, ज्यावेळेस त्याचं व्हील आपल्याला चेंज करावं लागतं, तर अरे भाऊ मला सांगा, जर फोर व्हीलरचं व्हील आपल्याला चेंज करायचं आहे, काढायचं आहे, तर आपण काय करू रे? असं एक जण असा पकडून असा उंच करेल का आणि दुसरा जण व्हील काढेल का, असं होईल का? नाही रे, नाही असं नाही होणार। म्हणजे बघा बेटा, मग त्यावेळेस आपल्याला काय करावं लागतं, एक स्क्रूजॅक लावा लागतो। एक असं एक डिव्हाइस आहे की ते डिव्हाइस लावलं ना की आपल्याला असं गोल 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 फिरवायचं, काय फिरवायचं, गोल गोल फिरवायचं, मग ऑटोमॅटिकली त्या स्क्रूजॅकमधून एक स्क्रू बाहेर निघतो, बाहेर निघतो, बाहेर निघतो, बाहेर निघतो, बाहेर निघतो, आणि त्या गाडीला लिफ्ट करतो, त्या गाडीला उंच करतो, त्या गाडीला तो असं काय करतो, उचकवतो त्या गाडीला, ठीक आहे ना। बघा पुन्हा एकदा सांगतो, ज्यावेळेस आपण हँडलने ते व्हील गोल गोल फिरवतो ना, त्यावेळेस त्या स्क्रूजॅक म्हणून असा स्क्रू बाहेर येतो, बाहेर येतो, बाहेर येतो, बाहेर येतो, बाहेर येतो, असा वरती वरती जातो आणि त्या आपल्या गाडीला वरती उचलून धरतो, लिफ्ट करतो, ठीक आहे ना। चला सर, आम्हाला समजलं सर, हे स्क्रूजॅक असं असतं का? चला तर याची काही अॅनिमेशन पण बघू, सर्व सर्व बघू, ठीक आहे ना। चला बघा, हे आपलं बघा, एखादी समजा कार वगैरे आहे, तर अशा प्रकारे हे खाली त्याला स्क्रूजॅक वगैरे लावलं जातं आणि त्याला एक लिव्हर वगैरे लावून ते लिव्हर गोल गोल फिरवलं जातं। हे बघा, हे जे लिव्हर दिसतं ना, हे लिव्हर आता हा आप्पा काय करेल, गोल 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 फिरवेल, ठीक आहे ना। मग गोल गोल फिरवलं की स्क्रूजॅक वरती वरती लिफ्ट होईल, लिफ्ट होईल, लिफ्ट होईल, मग आप्पा येईल, हे व्हील काढेल, घेऊन जाईल, पंक्चर वगैरे जोडून आणेल, परत ते व्हील लावेल, परत हे उलट उलट फिरवेल, परत गाडी खाली 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 येईल आणि हे स्क्रूजॅक काढून आपला आपला भाऊ चालला जाईल। हे असं दिसतं बेटा, हे स्क्रूजॅक, ठीक आहे ना। हे स्क्रूजॅक हे तुमचं असं दिसतं, हे तुमचं हँडल असतं, हँडल फिरवलेला असं एक स्क्रू असतो, काय असतो, एक प्रकारचा स्क्रू असतो, ठीक आहे ना। हे फिरवलं की हे आपलं काय तुम्हाला, याला कप म्हणतात, हा कप असा वरती 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 येतो आणि आपल्या गाडीला वरती लिफ्ट करतो, ठीक आहे। आपण एक काम करू, याचं थोडंसं अॅनिमेशन बघून घेऊ, ठीक आहे ना। अॅनिमेशन मी बनवलेलं आहे तुमच्यासाठी, म्हणजे मी बनवलंय, तुमच्यासाठी आणलंय बेटा इशूतून। चला बघा, आता स्क्रूजॅक दिसतो बेटा तुम्हाला स्क्रूजॅक, तर बघा जसं असं बघा, आता आपण याचा व्हील बघा, इथं दिसतं काय पिवळं पिवळं, आपण फिरवतोय तर स्क्रू बघा बाहेर बाहेर येतोय, 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 हो बापा, आणि मध्ये मध्ये चाललाय बघा। म्हणजे इन शॉर्ट, जसं आपण हे हँडल गोल गोल फिरवतोय बाळांनो, हा स्क्रू आपला वरती खालती वरती खालती होतोय, स्क्रू आपला वरती खालती वरती खालती होतोय बेटा, ठीक आहे ना। चला असा विषय असतो तो, बघा पुन्हा एकदा दाखवतो। बघा बेटा, जसं हे पिवळ्या कलरचं आपण बघा हँडलने आपण गोल गोल फिरवतोय ना, ते पिवळं आपलं जे आहे ना, हे आपलं गोल गोल फिरतं, ठीक आहे ना। चला हा पिवळावाला भाग जो दिसतोय तुम्हाला, हा आपला गोल गोल फिरतो आणि त्यामुळे स्क्रू आपला बाहेर येतो, मध्ये जातो, बाहेर येतो, मध्ये जातो, ठीक आहे ना। चला असो, तर अशा पद्धतीने हे असं असतं आपलं सुंदर सुंदर स्क्रूजॅक, ठीक आहे। बघा हँडल फिरवलं, बहुवरती वरती आला, बहुवरती वरती वरती आला, आता बहु जाय रे खालती वाहिरे, पटकन खाली जाय रे, आता बघू खाली 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 जाईल, बघा स्क्रू पण चाललाय आपला मध्ये 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 मध्ये, ठीक आहे ना। चला असो, तर आय होप सो तुम्हाला स्क्रूजॅक कसं असतं हे तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असेल, ठीक आहे। आता आपण चालू करूया आपले सुंदर असे याचे काही फॉर्म्युलेज, फॉर्म्युलेज महत्वाचे, ठीक आहे ना। चला असो, तर बघा रे बाळांनो, आता याचे फॉर्म्युलेज काय असतो, तर पहिला फॉर्म्युला बघा रे, याचा पहिला फॉर्म्युला रे, आणि हा फॉर्म्युला खूप महत्वाचा आहे बेटा, लक्ष द्या। तर पहिला याचा फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी रेशोचा 2πr/pitch, पिच म्हणजे छोटा छोटा पी, छोटा छोटा पी, छोटा छोटा पी, आणि दुसरा आहे आपला वेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला 2πl/pitch, 2πl/pitch। तर हे दोन फॉर्म्युले बाळांनो, हे आपले दोन फॉर्म्युले आहे। आय होप सो तुम्हाला हे क्लिअर वगैरे झाले असेल, ठीक आहे, तुम्हाला हे क्लिअर वगैरे झाले असेल। आता विषय असा आहे, विषय असा आहे की सर हे पिच म्हणजे काय समजलं नाही हो, हा छोटा छोटा पी म्हणजे काय हे समजलं नाही हो। चला लिहून देऊ का, बघा बेटा, आर म्हणजे समजूनच गेलं असेल, वरती काय असतं कधी आपला एफर्ट, वरती काय असतं आपला कधी एफर्ट, तर बघा लिहून घेऊ तुम्ही, रेडियस ऑफ एफर्ट व्हील, रेडियस ऑफ एफर्ट व्हील, एल म्हणजे काय बेटा, लेंथ ऑफ हँडल, लेंथ ऑफ हँडल, ठीक आहे। आणि बेटा बघा, हा जो पीच आहे ना सुंदर सुंदर, छोटा छोटा पी, छोटा छोटा पी, हा स्मॉल स्मॉल पी बेटा, छोटा छोटा पी, त्याला म्हणतात बेटा पीच ऑफ स्क्रू, पीच ऑफ स्क्रू। सर हे पीच म्हणजे काय सांगा ना सर, तर बघा बेटा लक्ष द्या इकडे, तुम्हाला इकडे दिसत असेल बघा, तर बघा सिंपल सिंपलची गोष्ट, एक एंड आणि हा जो दुसरा एंड आहे ना, एक एंड आणि हा जो दुसरा एंड आहे ना, तर याला ही जी मधली जी लेंथ, त्याला म्हणतात बेटा पीच, याला आपण काय म्हणतात, पीच,
याला आपण काय म्हणतो बेटा पिच, म्हणजे द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह थ्रेड, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह थ्रेड म्हणजे दोन थ्रेडच्या मधलं जे डिस्टन्स असतं बेटा याला म्हणतात आपण पिच, याला आपण काय म्हणतो आपण पिच. ठीक आहे ना, पिचच्या वेगवेगळ्या डेफिनेशन आहे जे पुढे तुम्ही शिकणार आहे, टॉममध्ये शिकशाल, डॉममध्ये शिकशाल, ईएमडी वगैरेमध्ये शिकशाल. ठीक आहे ना, चला असो तर दोन बघा बेटा, दोन कोणतेही पॉईंट, जो पॉईंट तुम्ही इथे घेशाल तोच पॉईंट तुम्ही इकडे घ्या. ठीक आहे, तर बघा याला म्हणतात आपण पिच, याला आपण काय म्हणता पिच, याला आपण काय म्हणता पिच. ठीक आहे, चला असो, आय होप सो तुम्हाला क्लिअर वगैरे झालं असेल. आता पुढे लक्ष द्या, तर हे झालं आपलं, आता आपण याची न्यूमेरिकल सॉल्व्ह करू पटकन, जास्त आपण टाइमपास करतच नाही तुम्हाला तर माहिती आहे. तर बघा रे बाळांनो, न्यूमेरिकल काय सांगतोय, गिव्हन टू फाइंड आणि सोल्युशन. चला बघा बेटा लक्ष द्या, अ स्क्रू जॅक हॅज अ लिव्हर आर्म. बेटा लिव्हर आर्म म्हणजे लेंथ असते, लिव्हर आर्म म्हणजे काय असते, आपली लेंथ दिलेली तुम्हाला, काय दिली तुम्हाला लेंथ दिलेली, तर लेंथ दिलेली 1.5 meters, लेंथ दिलेली आहे 1.5 meters. अँड हॅज अ पिच ऑफ स्क्रू, बेटा पिच ऑफ स्क्रू दिलेली तुम्हाला, पिच ऑफ स्क्रू म्हणजे छोटा छोटा पी, तर पिच ऑफ स्क्रू दिलेला बेटा 0.5 centimeters. ओ बापरे, हे तर सेंटीमीटर मध्ये दिलं. कॅल्क्युलेट व्ही आर, व्ही आर कॅल्क्युलेट करायला लावलं बेटा, व्ही आर आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावलेला आहे. चला तर बेटा मला सांगा, एक तर मीटरमध्ये एक तर सेंटीमीटरमध्ये चालेल का? नाही नाही नाही. तर बघा बेटा, मी एक काम करतो, एक तर दोघांना मीटरमध्ये करतो, एक तर दोघांना सेंटीमीटरमध्ये करतो, एक तर दोघांना mm मध्ये करतो. तर मला असं वाटतं की दोघांना mm मध्ये करणं कधीही चांगलं, किंवा दोघांना सेंटीमीटरमध्ये कधी करणं कधी चांगलं. तर एक काम करू, काय करू काय करू काय करू तुम्ही सांगा, तसं करू आपण. तर एक काम करतो, mm मध्ये करून घेतो. चला तर आता मला सांगा बाळांनो, मीटरचं रूपांतर mm मध्ये करायचं असेल, मीटरचं रूपांतर mm मध्ये करायचं असेल ना, तर लक्ष ठेवा आपण काय करतो, 10^3 ने मल्टीप्लाय करतो. हे झालं mm मध्ये, हे झालं आपलं mm मध्ये. पुढे 0.5 centimeters बेटा, अरे एका सेंटीमीटरमध्ये किती mm असतं बेटा, एका सेंटीमीटरमध्ये तुमची पट्टी पाहिली पट्टी, त्या पट्टीमध्ये बघा एक सेंटीमीटर असतं, तर एका सेंटीमीटरमध्ये किती काड्या असतात बेटा सांगा बरं, तर एका सेंटीमीटरमध्ये 10 काड्या असतात, 10 असतं ना, एक सेंटीमीटर म्हणजे 10 mm, एक सेंटीमीटर म्हणजे 10 mm, मग अरे एक सेंटीमीटर म्हणजे 10 mm, मग 0.5 centimeters म्हणजे अर्धा सेंटीमीटर म्हणजे किती mm, बघा बेटा एक सेंटीमीटर म्हणजे 10 mm, मग अर्धा सेंटीमीटर म्हणजे किती mm, तर अर्धा सेंटीमीटर म्हणजे 5 mm. ठीक आहे, चलो तर दोघे mm मध्ये झालेले आहे. तर चला सुंदर असा फॉर्म्युला का, वेलॉसिटी रेश होता आपला फॉर्म्युला आहे 2πL/pitch. तर मी टाकतो आता पटकन, 2 × π म्हणजे पायवर, आपला पाय नाही कॅल्सीतला रे, आपला पाय कुठे टाकता बापा, 1.5 × 10³ आपण पिच किती बेटा, पिच 5. कॅल्सी घ्या रे, कॅल्सी घ्या रे, कॅल्सी कुठे गेलं रे, कॅल्सी कुठे गेलं रे. चला बघा, 2 × π × 1.5 × 10³ डिवाइडेड बाय 5. आपला जो व्हेलॉसिटी रेशो आलेला आहे ना, हा आलेला आहे 1884.95. हा झाला बेटा आपला व्हेलॉसिटी रेशो. वा रे वा, ठीक आहे, 1884.95 हा झाला बेटा तुमचा सुंदर असा व्हेलॉसिटी रेशो. चला पुढे जाऊया आपण. तर लक्ष द्या बेटा, पुढचा एक्झाम्पल काय सांगतोय, बघा 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 बघा, गिव्हन टू फाइंड आणि सोल्युशन. मोठं आहे का रे? काही मोठा नाही सर, आम्हाला काहीच वाटत नाही सर, आता आम्हाला एकदम सोपं सोपं वाटायला लागलं सर हे चॅप्टर. बेटा बघा, हे चॅप्टरला तुम्ही थोडंसं व्यवस्थित करा बरं, कारण कसं माहिती आहे का, हे चॅप्टरमध्ये फक्त एक सांगू तुम्हाला, फक्त फॉर्म्युले पाठ करा, त्याच्यामध्ये किमती टाका आणि उत्तर काढा, बस विषय क्लोज, एवढं ते, दुसरं काही नाही बेटा. खरी मजा तर पुढच्या चॅप्टरमध्ये, खरी मजा तर पुढच्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे ना, चला असो. तर बघा बाळांनो, काय काय सांगितलं तुम्हाला, अ स्क्रू जॅक हॅज अँड एफर्ट व्हील डायमीटर. बेटा एफर्ट व्हीलचा डायमीटर तुम्हाला दिलेला आहे, म्हणजे कॅपिटल डी तुम्हाला दिलेला आहे 300 mm. ठीक आहे, त्यानंतर अँड पिच इज 6 mm, पिच दिलेली बेटा 6 mm, पिच दिलेली आहे 6 mm. ठीक आहे, त्यानंतर बघा, इफ अ लोड ऑफ 1200 newtons, लोड दिला बेटा आपल्याला 1200 newtons, लोड 1200 newtons. ठीक आहे ना, मग पुढे 1200 newtons इज लिफ्टेड बाय अँड एफर्ट ऑफ 200 newtons, एफर्ट दिला बेटा 200 newtons. बघा बेटा आता या ठिकाणी काय माहिती का, पोरं गडबड करता बरं, बघा पिच म्हणजे मी छोटा छोटा पी दिला आहे आणि एफर्ट म्हणजे मी कॅपिटल पी दिला आहे. बेटा बघा, एफर्ट म्हणजे कॅपिटल पी आणि छोटा छोटा पी म्हणजे पिच. चला फाइंड द इफिशियन्सी ऑफ द मशीन, इफिशियन्सी फाइंड आउट करायची. चला सर्वात पहिले आपला फॉर्म्युला काय बेटा, 2πr/pitch, 2πr/pitch किंवा 2πL/pitch. तर यावेळेस आपल्याला डायमीटर दिला आहे
आपण रेडियस काढू शकतो का? विषय का सर, डायमीटरच्या अर्धी काय असते रे? रेडियस. डायमीटरच्या अर्धी काय असते बेटा? रेडियस. बघा, डायमीटर जर एवढा एवढा असेल तर रेडियस अर्धी अर्धी असेल, तर डायमीटरची हाफ असते बेटा रेडियस. तर डायमीटर 300 आहे तर रेडियस किती येईल बेटा? 150 mm. झालं आपलं काम. चला टाका वेलोसिटी रेशियोचा फॉर्म्युला. का स्क्रू जॅकसाठी काय फॉर्म्युला आपला? 2πr/pitch. चला टाका किमती, टाका किमती, टाका 2π. आर किती? आर आर आहे 150. अपॉन पीच, पीच किती रे? 6 आहे रे. आणि दोघे एम एम मध्ये होते, एवढं मस्त झालं रे. 2 × π × 150 डिवायडेड बाय 6, याला 157.07. वेलॉसिटी रेशो आला 157.07. हा झाला आपला वेलॉसिटी रेशो, हा झाला आपला वेलॉसिटी रेशो. ठीक आहे, चलो आता पुढे लक्ष द्या बाळांनो. आता आपल्याला बघा वेलॉसिटी रेशो तर आला, आता डब्ल्यू दिलेलं आहे, पी दिलेलं आहे, का रे आपण मेकॅनिकल ॲडव्हान्टेज काढू शकतो का बेटा? हो मग, विषय का सर? तर मला सांगा बेटा मेकॅनिकल ॲडव्हान्टेजचा फॉर्म्युला काय? आपला W/P. चला टाका मग. डब्ल्यू दिला आहे बेटा आपल्याला 1200 न्यूटन, 1200 न्यूटन. डब्ल्यूच्या ऐवजी डब्ल्यूची व्हॅल्यू टाकून दिली. एफर्ट किती बेटा? 200 न्यूटन टाकून दिला एफर्ट सुद्धा. चला तर किती आला बेटा? भाऊ गेला. बेकबी बेसक 12. एम ए आला बेटा आपला 6. एम ए आला आपला 6. हे तुम्ही कॅल्सित पण करू शकता, डोक्याला ताण घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे, तर एम ए आला, व्ही आर आला. इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय बोला बेटा? तर इफिशियन्सीचा फॉर्म्युला आहे MA/VR × 100. MA/VR × 100. तर एम ए आला बेटा आपला 6, व्ही आर आला बेटा आपला 157.07. 157.07 × 100 करा बेटा. बेटा पटकन 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 157.3.81. बस एवढीच? खूपच कमी आली रही. आपल्याला काय करायचं आहे? विषय क्लोज. 3.81%, 3.81% आली बेटा. ही झाली आपली इफिशियन्सी. बघा बेटा, आपल्याला डायमीटर दिला होता, डायमीटरवरून आपण रेडियस काढली, आणि आपला फॉर्म्युला काय असतो वेलॉसिटी रेशोचा? 2πr/pitch. तर 2πr टाकून दिला, पिच टाकून दिली, उत्तर मला वेलॉसिटी रेशो मिळून गेलं. त्यानंतर एम एचा फॉर्म्युला W/P, एम ए मिळून गेलं. मग MA/VR × 100 इफिशियन्सी मिळून गेली. ठीक आहे, चलो तर नेक्स्ट न्यूमेरिकल बघू आपण. तर बघा बाळांनो, नेक्स्ट न्यूमेरिकल आपल्याला काय सांगतंय? गिवन टू फाइंड अँड सोल्यूशन. आणि बेटा एक लक्ष ठेवा, एक सांगतो तुम्हाला, बाकीच्या मशीन तुम्ही करा न करा, पण बेटा स्क्रूजॅक नक्की करा. का बरं? कारण स्क्रूजॅक व्हेरी व्हेरी IMP, खूप खूप जास्त IMP बेटा. म्हणजे बघा, स्क्रूजॅकवरून भरपूर वेळा न्यूमेरिकल आलेलं आहे, स्क्रूजॅक व्हेरी व्हेरी IMP. नंतर बोलता ना का की सरांनी आम्हाला सांगितलं नाही. बघा बेटा, स्क्रूजॅक व्हेरी व्हेरी IMP. बरं, लक्ष ठेवा. एक प्रॉब्लेम फिक्स आहे असं वाटतं मला. 99.99% शुअर आहे डायरेक्टली की या एक स्क्रूजॅकचा प्रॉब्लेम पडतो म्हणजे पडतोच. चला तर सांगा बाळांनो पटकन काय सांगितलंय. अ स्क्रूजॅक हॅज एफर्ट व्हील डायमीटर 20 mm. एफर्ट व्हीलचा डायमीटर दिला बेटा आपल्याला 20 mm. एफर्ट व्हीलचा डायमीटर म्हणजे कॅपिटल डी दिलेला आहे तुम्हाला, 20 mm. पुढे लक्ष द्या. अँड पिच इज 5 mm. पिच दिलेली आहे बेटा 5 mm. पिच दिलेली आहे 5 mm. पुढे बघा, फाइंड द वेलॉसिटी रेशो. वेलॉसिटी रेशो काढायचा आहे. नंतर इफ लोड ऑफ 1000 न्यूटन, लोड दिला आपल्याला 1000 न्यूटन. दोन मिनिट. हा, लोड दिला 1000 न्यूटन. इज लिफ्टेड बाय अन एफर्ट ऑफ 150 न्यूटन. एफर्ट दिला बेटा 150 न्यूटन. मागच्या सारख्या दिसतोय आता. मग करा तुम्ही सॉल्व, फाइंड द इफिशियन्सी ऑफ द मशीन. चला रे, मी नाही करणार आहे. चला सर्वात पहिले डायमीटरचं रूपांतर कशामध्ये करा? रेडियस मध्ये करा. रेडियस किती झाली बेटा आपली? 20 mm. आपला डायमीटर आहे तर रेडियस किती आला बेटा? इच्या हाफ. तर हा झाला आपला रेडियस. चला आता वेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला टाका. 2πr/pitch. 2πr/pitch हा फॉर्म्युला आहे. तर फॉर्म्युलामध्ये किमती टाका बेटा. चला सर्व काही दिलेलं आहे, वेलॉसिटी रेशो तुम्हाला मिळून जाईल. वेलॉसिटी रेशो मिळाला, त्यानंतर एक काम करा, W/P ने तुम्ही एम ए काढून घ्या. W/P ने एम ए काढला की मग इफिशियन्सीचा फॉर्म्युला टाका MA/VR × 100. बघा बेटा, सर्व काही मी सॉल्व करून देणार नाही, तुम्ही केव्हा करशान? मग याचा आन्सर सांगू का तुम्हाला? याचा आन्सर सांगू का? 20 mm पिच दिलेली आहे तुम्हाला. तर याचं एक काम करायचं, आन्सर तुम्ही वाटलं असं नोट डाऊन करून घ्या. म्हणजे कसं माहिती का की तुम्ही चेक करू शकता बाळांनो.
तुम्ही चेक करू शकतात. तर सुरजैक 20 mm एंड पिच 5 mm दिलेली, बरोबर. त्याचं आन्सर आलं बेटा तुमचं, तुमचं आन्सर आलं पाहिजे 5.31% इफिशियन्सी, आलं पाहिजे 5.31%, खूप कमी आहे. हे आन्सर तुमचं आलं पाहिजे बाळांनो, ठीक आहे ना. चला ठीक आहे ना, मग पुढे बघा. आता हे चांगलं आहे का? हां, हे काहीतरी वेगळं वाटतंय. चला बघा बघा बेटा, कसं माहिती का, तुम्ही पण घरी सॉल्व्ह करून प्रयत्न करा ना, करू शकता बेटा. मग विषय का सर तुम्ही सांगशाल आणि आम्ही करणार नाही असं होणार आहे का सर? आम्ही तुमचं खूप ऐकतो सर, धन्यवाद बेटा. कसं आहे ना, मीच बोलतो, मीच सांगतो. बघा बाळांनो, बरं, कसं तुमचं टाईमपास होत नाही ना लाईव्हमध्ये, कसं माहिती का टाईमपास भरपूर होतो. मग हा काय विचारतो, तो काय विचारतो, डोक्याला ताण आहे नुसता. चला बघा, हे मस्त टेन्शन नाही, आपलं आपलं लेक्चर बघायचं, मजा मारायचं, भाऊ बस असं इथे. चला बघा बेटा, लक्ष द्या. अ पिच ऑफ डबल स्टार्ट स्क्वेअर थ्रेडेड. ओ बापा, हे थोडंसं विषय गंभीर आहे बो, हे विषय गंभीर आहे बो, हे थोडंसं स्पेशल टाईपचं एक्झाम्पल आहे बो. डबल स्टार्ट आलंय का, आलंय डबल स्टार्ट आलेलं काय, आलं डबल स्टार्ट स्क्वेअर थ्रेडेड आलंय का. इथे फॉर्म्युला थोडासा चेंज होईल. बरं बघा, स्क्रू इज 10 mm, पिच दिलेली आहे 10 mm. पुढे डिटरमाइन द व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो काढायचा आपल्याला. स्क्रू हॅविंग लिव्हर ऑफ 0.5 meter, लिव्हर ऑफ म्हणजे लेंथ दिलेली बेटा 0.5 meter. बस का रे बो, हा तर mm मध्ये, हा तर मीटर मध्ये. तर मी एक काम करतो बेटा, मीटरचं रूपांतर mm मध्ये करून घेतो, मीटरचं रूपांतर mm मध्ये करतो. कसं करता बेटा, बघा बेटा, मीटरचं रूपांतर जर तुम्हाला mm मध्ये करायचं असेल ना, तर 10^3 ने मल्टिप्लाय करायचं. झालं mm मध्ये, ठीक आहे. चल तर व्हेलॉसिटी रेशोचा फॉर्म्युला बघा बेटा. इथं तुम्हाला डबल स्टार्ट सांगितलेलं आहे. फॉर डबल स्टार्ट, डबल स्टार्ट आपला फॉर्म्युला थोडासा चेंज होईल बेटा, लक्ष द्या. तर वेलो फक्त एवढंच, एकच असं न्यूमेरिकल आहे की ज्या ठिकाणी फॉर्म्युला चेंज होते बस, बाकी पूर्ण मेकॅनिक्समध्ये फॉर्म्युले चेंज होत नाही. हा बघा, व्हेलॉसिटी रेशो म्हणजे कसं थोडं थोडं वेगळं होतं फक्त. बस बघा, आपला फॉर्म्युला काय आहे, 2πL/PA, बरोबर आहे का नाही. 2πL/PA आपला असा फॉर्म्युला आहे का नाही बाळांनो, बरोबर आहे का नाही. फक्त जर डबल स्टार्ट असेल ना, डबल स्टार्ट स्क्वेअर थ्रेड, डबल स्टार्ट आलं रे आलं की फक्त एक काम करा तुम्हाला, या ठिकाणी फक्त 2 ने मल्टिप्लाय करायचा फक्त, बस एवढाच फरक आहे बेटा. फक्त काय करायचं तुम्हाला, पिचला 2 ने मल्टिप्लाय करायचं बस, बाकी दुसरं काही करायचं नाही आहे. चला मग 2 जसा तसा, पाय किती रे, पाय पाय, अरे पाय म्हणजे पाय असतो ना रे बाबू, पाय कुठं शोधतोय मी. एल लेंथ ऑफ हँडल दिलं बेटा 0.5 × 10^3 अपॉन 2 × पिच किती बेटा, पिच 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 आहे 10 mm, बराबर बेटा. असं जास्त टाका आम्ही, असं जास्त टाका बेटा, तरच उत्तर बरोबर आहे, नाही ते ना. आणि π × 0.5 × 10^3 / 157.07 आला बेटा व्हेलॉसिटी रेशो, आला आपला 157.07. हा झाला आपला व्हेलॉसिटी रेशो, हा झाला आपला व्हेलॉसिटी रेशो. बघा बेटा, थोडंसं वेगळं होतं कारण डबल स्टार्ट आल्यामुळे, डबल स्टार्ट आल्यामुळे फक्त हा छोटासा चेंज झाला आहे, आपला 2 आला फक्त बस, बाकी काही विषय नाही, ठीक आहे ना, बाकी काही विषय नाही. तर आय होप सो तुम्हाला हे लेक्चर वगैरे क्लिअर झालं असेल. आणि बघा बाळांनो, थोडीशी प्रॅक्टिस करा बरं, हे न्यूमेरिकल तुम्ही घरी सॉल्व्ह करून बघत चला. म्हणजे कसं माहिती का, घरी पण सॉल्व्ह करा आणि वही कम्प्लीट करा. रे भाऊ, मी पहिले सांगतोय, ज्याची वही कम्प्लीट असेल तो आरामात 70 पैकी 70 mark पाडू शकतो. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.